सगळे शेतकरी काही हेक्टरच्या पटीत किंवा एकरच्या पटीत शेती करत नाहीत, तर गुंठा दीड गुंठा क्षेत्रावर एखाद्या पिकाचं कसं नियोजन केलं जातं हा देखील कुतूहलाचाच नव्हे तर अभ्यासाचा विषय असू शकतो. अल्पभूधारक आणि अल्प भांडवल गाठीशी असलेल्या शेतकरी वर्गाची संख्या देखील फार मोठी आहे. शेतीच्याच उत्पन्नावर सगळा माझा उदरनिर्वाह चालतो. वांगी आणि मिरची आणि पालेभाजी ह्याला चांगल्या प्रकारे कोकणात डिमांड असल्यामुळे मला साधारण गुंठ्याला वांग्यांपासून साधारण गुंठ्याला आम्हाला 7 ते 8 हजार रुपये मिळतात. वांगी ही फळभाजी कोणत्याही मोसमात तयार होते आणि बाजारात तिला वर्षभर खप असतो. वेगवेगळ्या आकारात, रंगात आणि जातीनुसार वांग्यांचं उत्पादन घेतलं जातं. शिफारशीत रासायनिक खतं वापरली तर शेती किफायतशीर ठरते, मात्र शेणखताची जोड असेल तर रसायनं उपकारक ठरतात, पोषक ठरतात, असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. आता ही लागवड करताना मशागतीकडे फार जपून आणि लक्षपूर्वक लक्ष द्यावं लागतं, कारण त्यांना वांगी मिरची म्हटलं तर त्याला साधारण 15 ते 20 दिवसांनी रासायनिक खताचा डोस हा द्यावाच लागतो, त्याच्याबरोबर शेणखताचा डोस पुरेपूर द्यावा लागतो. उत्पादक शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांनाही परवडणाऱ्या या गुणी वांग्यांची कशी काळजी घेतली जाते याविषयी सांगताहेत सुनील मुरलीधर जोशी. ही माझी वांग्याची जात बांधतीव्र आहे आणि साधारण 45 दिवसाची रोपं झाली की ती रोपं जमिनीत लावली जातात आणि जमिनीत लावताना प्रत्येक रोपाला साधारण 1 किलो शेणखत आणि 100 ते 200 ग्रॅम सुफला हे लागवडीच्या वेळी द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर परत एकदा युरियाचा एक अल्पसा डोस द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर फुलावर आल्यानंतर परत त्याला सुफलाचा डोस द्यावा लागतो आणि उत्पन्न जेव्हा सुरुवात होते तेव्हा ही बांधतीवर जात ही कुठल्याही रोगाला बळी पडत नसल्यामुळे उत्पन्न देते ती सातत्याने देते आणि उत्पन्न साधारण ह्याचं 60 ते 65 दिवस सलग मिळतं, त्यामुळे उत्पन्नात घसारा येत नाही. वांगी पिकाला पाणी देण्याची पद्धत तसेच उत्पादन क्षमता, दर गुंठ्यागणिक अपेक्षित पैशाच्या स्वरूपातील उत्पन्न आणि बाजारात मिळणारा सर्वसाधारण भाव दर याविषयी. आपल्याला 20-20 दिवसांनी त्याला खत पाणी द्यावं लागतं आणि दर 4 ते 5 दिवसांनी त्याला पाणी द्यावं लागतं. आता माझ्याकडे इथे ठिबक सिंचन पद्धतीचं पाणी नाही आहे, आम्ही पाट पद्धतीने पाणी देतो, त्यामुळे 5 ते 6 दिवसांनी पाणी द्यावं लागतं, कारण हवामानात गारवा किती आहे तो बघूनच पाणी देण्याची द्यावी लागतं. नाही तर आपण 4 दिवसांनी देतो तसं 4 दिवसांनी देऊन चालत नाही. एका झाडापासून साधारण संपूर्ण सीझनला 2 ते 2.5 किलो वांगे मिळतात आणि गुंठ्याला आम्ही जो अंदाज काढला आहे आणि आम्ही हे केलं आहे ते गुंठ्याला साधारण वांग्यापासून तुम्हाला 6 ते 7 हजार रुपये मिळू शकतात आणि त्याचं मार्केटला ह्या वांग्याची जात चांगली असल्यामुळे वांग्याला कधीही मागलट खायला लागत नाही, शेवट पोत एकच दर मिळतो. आता आम्हाला सरासरी 30 रुपये किलो भाव मिळतो आणि अगदी मोठाच दर मिळाला तर 40 पण मिळू शकतो, पण सरासरी 30 रुपये दर मिळतो. त्यामुळे वांगी हा विषय कोकणात लागवड केली तर तो फायदेशीर ठरतो हे मी माझ्या प्रयोगावरनं तरी सिद्ध केलं आहे की 2 गुंठ्याला जर 12 हजार रुपये 2 ते 3 महिन्यात मिळत असतील तर माझ्या दृष्टीने काही कमतरता मला तरी कमी वाटत नाहीये. वांगी, मिरची, कणगर अशी पिकं घेऊन सुनील मुरलीधर जोशी यांनी आपल्या हाताशी असणाऱ्या छोट्याशा जमिनीवर मिश्र शेती यशस्वी केली. जोशी हे त्यापुढे जाऊन समस्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना निराशेतून बाहेर पडण्यासाठी प्रेरित करत आहेत, व्यवहारी दृष्टिकोनातून आत्मविश्वास वाढवत आहेत, हेही कौतुकास्पद आहे.